संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी या ग्रंथात पसायदान आहे। पसायदान म्हणजे मानवाच्या कल्याणासाठी विश्वात्मक देवाला केलेली प्रार्थना। आपली वैयक्तिक इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपण नेहमीच प्रार्थना करतो, पण अशी प्रार्थना ही फक्त आपल्यापुरती मर्यादित असते। परंतु संत ज्ञानेश्वरांनी विश्वात्मक देवाला सारं जग सुखी व्हावं ही विनंती केली। संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी हा ग्रंथ सांगून पूर्ण करण्याच्या तयारीत होते तेव्हा संत निवृत्तीनाथ त्यांना म्हणाले, आपण ग्रंथ पूर्ण करत आला आहात तेव्हा सगळ्यांसाठी देवाजवळ काहीतरी मागा। यावर संत ज्ञानेश्वर म्हणाले, मी देवापासी आधी मागितले आहे ते म्हणजे देवाने आम्हा सर्वांना चांगली बुद्धी द्यावी। संत निवृत्तीनाथ म्हणाले, ग्रंथाचा समारोप करताना प्रार्थना येणे आवश्यक आहे। तुम्ही सुरुवातीला मंगलाचरणात जे म्हटले आहे तेच आता विस्ताराने सांगा। यातून पसायदान निर्माण झाले। संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेली ही प्रार्थना मराठी मनाच्या स्मरणात कायम आहे। पसायदान याचा अर्थ विनम्र मनानं परमेश्वराला हात जोडून केलेली विनंती। निसर्गातील फुले फळे वृक्ष नद्या निर्जन समुद्र सूर्य चंद्र तारे एकोप्याने राहतात, त्यांचा दाखला देत आपणही गुण्यागोविंदाने राहावे हे संत ज्ञानेश्वरांनी सांगितले। संत ज्ञानेश्वरांनी पसायदानात म्हटले आहे।